संसद अधिवेशनाच्या सातव्या दिवशी चर्चेला अखेर सुरुवात झाली. नोटाबंदीच्या मुद्द्यावरील चर्चेला राज्यसभेत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यापासून सुरुवात झाली. नोटाबंदीच्या निर्णयाला कुणाचाच विरोध नसल्याचं सांगत त्याच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी असल्याची टीका मनमोहन सिंग यांनी केली. खात्यात पैसे भरण्याची मर्यादा नसणं मात्र पैसे काढण्यावर मर्यादा असणं हा प्रकार केवळ आणि केवळ भारतातच सुरू असल्याचं ते म्हणाले. या निर्णयामुळे छोटे उद्योजक आणि शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तर मोदींनी स्तुतीपाठकांपासून सावध राहावं असा सल्ला देत समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यांनी भाजपला चिमटे काढले. या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित होते, त्यामुळे सहा दिवसांच्या गोंधळानंतर अखेर कामकाजाला सुरुवात झाली. दरम्यान दिवसभर राज्यसभेत गदारोळ सुरूच होता, त्यामुळे दिवसभरासाठी राज्यसभा तहकूब केली गेली. लोकसभेतही सातव्या दिवशी सुद्धा गोंधळ सुरूच राहिला. लोकसभेत समाजवादी पक्षाचे खासदार अक्षय यादव यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यावर कागद फाडून फेकल्यामुळे गोंधळाचं वातावरण तयार झालं, त्यामुळे लोकसभेचं कामकाज अगोदर 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. Today there is no two opinions in the country as a whole. Sections of the community, even 50 days torture can bring about disastrous effects. And that's why about 60 to 65 people have lost their lives. Maybe more. And what is more is, what has been done can weaken and erode our people's confidence in the currency system and in the banking system. One, I would like to know from the Prime Minister the names of any countries he may think of where people have deposited their money in the banks, but they are not allowed to withdraw their money. This alone, I think, enough to condemn what has been done in the name of greater good for the people in the world. I would further like to point out that, in my opinion, this scheme of monetization, the way it has been implemented, will hurt all those people who are in the informal sectors of the economy. कभी कभी प्रशंसा बहुत चाटुकारिता में जब बदल जाती है. और वेंकैया जी उस दिन बोल रहे थे, अब वेंकैया जी यहाँ नहीं है. मैंने इस हिंदुस्तान में इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया का भी नारा लगते देखा. श्रीमन चाटुकारिता वहां पर से भी मैंने देखी. और प्रशंसा जब चाटुकारिता में बदले तो समझ लो कहीं ना कहीं गड़बड़ है. हम सबको, मैं किसी पे आरोप नहीं लगा रहा हूँ, लेकिन हम सबको इस चीजों को सोचना चाहिए. पंतप्रधान मोदींनी नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्यांची नमो ॲपवरून मागवलेली मतं आणि केलेला सर्वे मॅनेज केला असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे. देशातली 90% जनता बँकेसमोर रांगत थांबलेल्या असताना या सर्वेत किती शक्यता आहे असा सवाल मायावतींनी विचारला. काळ्या पैशांवर नोटाबंदी करून सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला 93% भारतीयांनी साथ दिल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेबसाईटवरून करण्यात आला आहे. यामध्ये 2% नागरिकांनी या निर्णयाला विरोध करणारा मत नोंदवलं आहे. नमो ॲपवर 5 लाख लोकांनी आपली मतं मांडल्याचा दावा नरेंद्र मोदींच्या वेबसाईटवरून केला जातो आहे. त्यापैकी 93% लोकांनी नोटाबंदीच्या बाजूने तर 2% लोकांनी विरोधात आपली मतं मांडली आहेत. जो कल मीडिया में सेंट्रल गवर्नमेंट के नोटबंदी को लेकर जो सर्वे दिखाया गया है कि 90% लोग 92% लोग सरकार के फैसले के साथ है, ये जो सर्वे है ये प्रायोजित है, मैनेज किया हुआ है और इसमें बिल्कुल भी सच्चाई नहीं है. और ये मैं आपको फर्जी है ये सर्वे. तो पूरे देश के अंदर 90% से लेकर 95% जनता जो अभी भी आसमान के नीचे लाइन पे खड़ी हो जाती है और रास्ते खड़ी हो जाती है, तो 90% लोगों ने इनके पक्ष में तो कैसे समर्थन दे दिया है कि इनके इस फैसले से सहमत है, ये बिल्कुल गलत है और फर्जी है, ये प्रायोजित है. नोटबंदीला जनतेचा भरघोस पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या नरेंद्र मोदींनी लोकसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरं जाण्याचं आवाहन बसपाच्या खासदार मायावती यांनी राज्यसभेत केलं. त्यावर नोटबंदीला फक्त विरोधी पक्षांकडूनच विरोध होत असल्याचं प्रत्युत्तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सभागृहाबाहेर दिलं. प्रधानमंत्री जी ने
जो डिसीजन लिया है बिना पूरी तैयारी के लिया है, तरीका गलत था, कच्चा था, जिससे पूरे देश की लगभग 90-95% जनता जो है बड़ी दुखी है। और मैं नेता सदन से कहना चाहती हूँ, आप प्रधानमंत्री जी से ये कहें, यदि उनका ये कहना है कि उनका फैसला सही है, तो मेरा ये कहना है कि आप लोकसभा को भंग कराएं, देश में चुनाव कराएं, और जो नतीजे आ जाएंगे वो मालूम हो जाएगा कि आपका फैसला सही है या नहीं है। जनता तो स्वागत कर रही है जो काले धन और क्राइम मनी के खिलाफ सरकार ने कदम उठाए हैं। आक्रोश में सिर्फ विपक्ष लगता है और इसलिए कुछ दिनों के लिए वो चर्चा नहीं चाहते थे। आज मजबूरी में तीन वक्ताओं को बोलना पड़ा। सरकार का बिल्कुल स्पष्ट रवैया है, चर्चा हो, और जो जो कदम सरकार ने उठाए हैं और आज क्या वास्तविक स्थिति है और देश हित में सरकार ने जो कदम उठाए हैं सार्वजनिक जीवन को, व्यावसायिक जीवन को साफ सुथरा बनाने के लिए, सरकार स्पष्टता से उसको डिफेंड करेगी। तमिळनाडूतल्या कोईमतूर शहरात नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी काही नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते। यावेळी अशा प्रकारे बासरी वादन करून नागरिकांनी नोटाबंदीचं स्वागत केलं। नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वदूर सुट्ट्या पैशांची अडचण झाली आहे। या निर्णयाला 15 दिवस झाले असले तरी देखील याची तीव्रता कमी झाली नाही, त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर टोल माफीची मुदत आणखी 8 दिवसांनी वाढवण्यात आली आहे। 31 डिसेंबरपर्यंत वाहनधारकांना राष्ट्रीय महामार्गावर टोल लागणार नाही। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्य सरकारही राज्यातल्या अख्यातरीतल्या मार्गांवर टोल माफीची मुदत वाढवण्याची शक्यता आहे। ₹500 आणि ₹1000 जुन्या नोटा वापरण्याला मुदतवाढ मिळणार का, याचं चित्र आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल। पेट्रोल पंप आणि हॉस्पिटलमध्ये 500 आणि 1000 जुन्या नोटा स्वीकारण्याचा हा शेवटचा दिवस आहे, त्याला मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळते। इंग्लंडमधल्या ब्रेक्झिटप्रमाणे जनमत चाचणी विरोधात गेल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देणार का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे। तर काळ्या पैशाप्रमाणे तुमच्या मनातही काही काळेबेरे तर नाही ना, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लागवला। त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या राज्यसभेतल्या भाषणाचं कौतुक केलं। मनमोहन सिंग यांची मतं गांभीर्यानं घ्यावीच लागतील असं मत उद्धव ठाकरेंनी यावेळी मांडलं। या चाचणीमध्ये नोटबंदीच्या निर्णयाच्या विरुद्ध जनमत गेलं तर जसं ब्रिटनमध्ये तिथल्या पंतप्रधानांनी जे धोरण अवलंबलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा माझं मत होतं पण माझ्या मताविरुद्ध जनतेने कौल दिला आहे तर मी पंतप्रधानपदी आता राहणार नाही आणि त्यांनी ते पाय उतर झाले, तर तसं होऊ शकणार आहे का आपल्याकडे? म्हणजे तुमचा हेतू जरी का चांगला असेल तर मग पद्धत का अशी लावता तुम्ही? म्हणजे तुमच्या मनात काही काळेबेरे आहे का? काळा पैशासारखं तुमच्या मनात काळेबेरे काय आहे का? काळा पैसा शोधताना काळ्या मनाने तुम्ही पैसा शोधतात का, हा प्रश्न कोण विचारणार त्यांना? मनमोहन सिंगांबद्दल बाकी कोणी काही म्हणो, पण त्यांचं अर्थतज्ज्ञ किंबहुना आर्थिक ज्ञान जे आहे ते नक्कीच मानलं गेलेलं आहे, जगामध्ये मानलं गेलेलं आहे। आणि अशा माणसांनी ज्या वेळेला एखादं मत व्यक्त केलं तर ते मत नक्कीच गांभीर्याने लक्षात घ्यायला पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं की 28 तारीख असेल, आणखीन काय असेल, ह्या वेळेला केवळ राजकीय पक्षांचे आंदोलन होता का म्हणे, जनतेने त्याच्यामध्ये मग सहभागी झालं पाहिजे। नोटबंदीचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत झाला नाही, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार आणि लोकसभेतले गटनेते आनंदराव अडसूळ यांनी केला। नोटबंदीचा निर्णय घेताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वासात घेतलं नसल्याचा दावा आनंदराव अडसूळ यांनी केला। G24 रोकटोक या कार्यक्रमात बोलताना अडसूळ यांनी हा गौप्यस्फोट केला। चौधरी यांनी पहिल्यांदा एक आपलं अज्ञान प्रकट केलं की हा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला, अजिबात कॅबिनेटमध्ये हा विषय झालेला नाही। कॅबिनेटमध्ये जर झाला असता तर जे आपल्याला साध्य करायचं आहे, काळा पैसा ह्या चलनातून नष्ट करण्याचा, ते झालं नसतं। एक रात्रीमध्ये 2 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या झाल्या असत्या आणि म्हणून तिथे कॅबिनेटमध्ये आमच्या मंत्र्यांनी बोलण्याचा प्रश्न कारण तिथं आलेला नव्हता हा विषय। किंबहुना जो मगाशी उल्लेख केला, अर्थमंत्री असताना जेटलींनासुद्धा हा निर्णय माहिती नव्हता, ही वस्तुस्थिती आहे। उदयजी, तुमच्या चॅनलने ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे देशाला
की याचं रॅटिफिकेशनही झालं नाही आणि याचं मान्यता झालं नाही. मला आनंदरावांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी सगळ्यांपुढे हे खुलं केलं की मंत्रिमंडळात हा निर्णय झाला नाही. मग हा निर्णय, ह्या निर्णयाची वैधता इथूनच आता सुरुवात होते. आणि दुसरा प्रश्न शिवसेनेच्या बाणेदारपणावरती उठतो की शिवसेना जर अशा पंतप्रधानांना पाठीशी घालत असेल जे निर्णय जाहीर करतात पण तो मंत्रिमंडळाला माहीत नसेल, तर शिवसेना अशा मंत्रिमंडळात राहून देशद्रोह करत आहे. त्याचं कारण असं की एक माणूस मग देशाच्या व्यवस्थेला वेठीला धरतोय, भारताचे पंतप्रधान, असा त्याचा अर्थ आहे. शिवसेनेने आता बाणेदारपणा दाखवला पाहिजे ना. हा जर कॅबिनेटमध्ये निर्णय झाला नसेल तर शिवसेना सरकार पडू शकतं. आपल्याला गंभीर नाशिक जिल्ह्यात टोमॅटो 2 रुपये किलोने विकले जात असल्यानं शेतकऱ्यांवर टोमॅटो अक्षरशः फेकून देण्याची वेळ आली आहे. टोमॅटो सर्वाधिक निर्यात होत होतो पाकिस्तानात, मात्र सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात संपूर्णपणे बंद आहे. चलन कळवळ्यानं हवालदिल झालेला शेतकरी आता टोमॅटो पिकाचं भाव कोसळल्यानं अधिकच अडचणीत आला आहे. टोमॅटोला प्रति एकरी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च होत असतो, मात्र आजच्या बाजारभावानुसार टोमॅटो विक्रीनं झालेला खर्चही निघत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नागपूरच्या क्लाउड 7 बारमधील तोडफोड आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे. मात्र आमदार पुत्र अजूनही मोकाट्याच आहेत. अक्षय लाडे, स्वप्नील देशमुख आणि मोहसिन खेडीकर असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. 20 तारखेला नागपूरच्या शंकर चौकातील क्लाउड 7 बारमध्ये आमदार कृष्णा खोपडे यांचा मोठा मुलगा अभिलाष खोपडे यानं बिलाच्या पैशावरून बारमध्ये तोडफोड करत बार मालकाचा मुलगा सावंत याला जखमी केलं होतं. ज्यानंतर बार मालकाच्या साथीदारांनी लक्ष्मीभुवन चौकात खोपडे बंधूंवर हल्ला करत शुभम महाकाळकर याची हत्या केली होती. या प्रकरणी बार मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बार मालक प्रमोदसह 5 आरोपींना अटक केली आहे. तर आमदार कृष्णा खोपडे यांची दोन्ही मुलं अभिलाष आणि रोहितवर बारमध्ये तोडफोड आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी 3 जणांना अटक झाली आहे. कोल्हापुरातल्या कळंबा जेलमध्ये अभिनव कार्यक्रम पार पडला. या तुरुंगातले जे कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत अशांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडून आणली गेली. कित्येक वर्षांनी आपली पत्नी मुलांना भेटताना हे कैदी कमालीचे भावूक झाले होते. मुंबईत गिरगाव आणि काळबादेवी येथून जाणाऱ्या मेट्रो 3 प्रकल्पाच्या पत्र्यांवर अज्ञात लोकांनी काळं फासलं. काही दिवसांपूर्वीच मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली, मात्र या मेट्रो 3 प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांकडून कडाडून विरोध आहे. गिरगाव आणि काळबादेवी येथील मेट्रोच्या मार्गावर 115 कुटुंब आहेत आणि 257 व्यापारी गाळ्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटला नाही. असं असताना मेट्रोच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये असंतोष आहे. रस्ते घोटाळ्यात सहभागी असलेल्या 16 कंत्राटदारांकडूनच उर्वरित रस्त्यांची कामं करून घेण्याचा धक्कादायक निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. आचारसंहिता जवळ आल्यामुळे घाई झालेल्या महापालिकेनं 305 पैकी अनेक रस्त्यांची कामं आरोप असलेल्या कंत्राटदारांनाच देऊ करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंत्राटदारांकडून कामं करून घेऊन त्यांचे पैसे राखून ठेवण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईत 1305 रस्त्यांची कामं बाकी आहेत, त्यापैकी अनेक रस्त्यांच्या कामाची कंत्राट ठपका ठेवलेल्या 16 कंत्राटदारांनाच आधीच दिली गेली आहेत, त्यामुळे उर्वरित रस्त्यांची कामं याच कंत्राटदारांकडून पूर्ण करून घेतली जाणार आहेत. या 305 रस्त्यांपैकी शहर भागात 83, पूर्व उपनगरात 88, पश्चिम उपनगरात 134 रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड होणं धोक्याचं आहे असं मत प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांनी व्यक्त केलं आहे. दिस वॉज अ मॅन या त्यांच्या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते पुण्यात आले होते, त्यावेळी एका कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड, नोटाबंदी अशा विविध विषयांवर त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली. अमेरिकेच्या फ्लोरिडा, जॉर्जिया आणि अलाबामामध्ये रात्री 11:15 सुमारास उल्का पाहण्यात आल्या. एका पोलीस अधिकाऱ्यानं आणि काही सामान्य नागरिकांनी या उल्काचं व्हिडिओ शूटिंग देखील केलं आहे. उल्केतून मोठ्या प्रमाणात प्रकाश येत असल्याचं दिसून येतंय, मात्र त्यामुळे कशाचं नुकसान झाल्याची माहिती मात्र समोर आली नाही. ब्रिटिश संसदेच्या बाहेर ब्रेक्झिटचं समर्थन करणाऱ्या लोकांना युरोपियन युनियनमधून बाहेर काढण्याच्या धीम्या प्रक्रियेबाबत आंदोलन केलं. युरोपियन युनियनमधून बाहेर जाण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हावी अशी या लोकांची मागणी आहे. आंदोलनकर्त्यांनी नेत्यांविरोधातही आपला रोष व्यक्त केला. ब्रिटननं पुढच्या 2 वर्षांसाठी आर्थिक विकास दर स्थिर राहण्याचा अंदाज व्यक्त केला. युरोपियन युनियनमधून बाहेर जाण्याच्या निर्णयामुळे हे शक्य आहे. ब्रेक्झिटमुळे टॅक्स कमी करणं शक्य नसून सरकारलाही काही बिलियन पाऊंड उधारी घ्यावी लागण्याची शक्यता अर्थमंत्री फिलिप हॅमोन यांनी व्यक्त केली.
ब्रिटिश खासदार जो कॉक्स हत्या प्रकरणी न्यायालयानं 53 वर्षांचे थॉमस मेयर यांना दोषी धरलेला आहे आणि मरेपर्यंत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 41 वर्षांच्या जो कॉक्स यांची जूनमध्ये हत्या करण्यात आली होती, त्या युरोपियन युनियनमध्ये राहण्याच्या समर्थनात होत्या. इराकी सेनेनं मोसुलच्या पश्चिम भागातल्या एका रस्त्यावर ताबा मिळवत दहशतवादी संघटनेला घेराव घालण्याचा दावा केला आहे. हश्द अल शाबी समूहानं अशी घोषणा केली आहे की कुर्द मुलांसोबत तल अफर आणि सिंजरच्या मधून जाणाऱ्या रस्त्यावर ताबा मिळवला गेला आहे. या दरम्यान झालेल्या हवाई हल्ल्यात मोसुलमधल्या एका पुलाचंही नुकसान झालंय. यमनच्या रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकवर सौदी अरेबियाच्या गटानं हवाई हल्ला केला. यात 12 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. हा हल्ला हिरन भागात झाला. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये सर्वजण याच भागातील व्यापारी असल्याचं बोललं जाते. गेल्या 20 महिन्यांपासून या भागात तणावपूर्ण वातावरण आहे. तसंच आतापर्यंत या लढाईमध्ये यमनमधल्या 10,000 नागरिकांचे प्राण गेले. एका आठवड्यापूर्वी पेरूच्या जंगलात लागलेली आग अद्यापही विझलेली नाही. या आगीमुळे 51,000 हेक्टर भागात ही आग लागलेली आहे. आगीत फसलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत. या भागात आपत्कालीन घोषणा करण्यात आलेली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज आपण रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा ग्राउंड झिरो रिपोर्ट पाहणार आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी, भाजप, शिवसेनेसह जनजागृती संघ या निवडणुकीत उतरले. रत्नागिरीची जनता यावेळी कोणाच्या पारड्यात मत टाकणार, नगरपालिकेत कुणाची सत्ता येणार, कुणाच्या मुद्द्यांवर जनता मतदान करणार, जी 24 तासने या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला रणसंग्राम या खास कार्यक्रमातून. पहा रत्नागिरीकर काय म्हणतायत. एक नवीन पूल बांधला गेला आहे, 4-5 वर्ष झाली. तर एक सामान्य जनता म्हणून मला हा प्रश्न पडला आहे की नेमकं त्याचं उद्घाटन कधी होईल आणि तिकडनं रहदारी कधी चालू. तर पूलच बांधला गेला आहे, त्याच्या अलीकडे पलीकडे रस्ताच नाही आहे. म्हणजे नेमका तो पूल कशासाठी आहे. दर रोज 2 टँकर पाणी विकत घ्यावा लागतोय. जेव्हाही बिल्डर लॉबीचं ऍप्लिकेशन जातो, त्याला मान्यता दिली जाते, त्याला हे विचारलं जात नाही की पाणी पुरवठा कुठून होणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही आज संध्याकाळी 5 वाजता जी 24 तासवर पाहू शकणार आहात. तसंच उद्या सकाळी 10 वाजता त्याचं पुनर्प्रक्षेपण होणार आहे. दबंग सलमान खानच्या बॅनरअंतर्गत तयार होणाऱ्या आगामी चित्रपटात अष्टपैलू अभिनेता इरफान खानची वर्णी लागली आहे. लायन्स ऑफ द सी या इंग्लिश पीरियड ड्रामा सिनेमाची सलमान निर्मिती करीत असून त्यामध्ये इरफान मुख्य भूमिकेत दिसेल. कोमगाटा मारू जहाजा संबंधित घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. कोमगाटा मारू एक जपानी जहाज होतं ज्यामध्ये 340 शीख, 24 मुस्लिम आणि 12 हिंदू असे 376 भारतीय भारतावर ब्रिटिशांचे साम्राज्य असताना 1914 साली कॅनडाला स्थलांतर करत होते. परंतु त्यापैकी केवळ 24 लोकांनाच कॅनडामध्ये प्रवेश मिळाला. चित्रपटात इरफान गुरदीत सिंग नावाच्या शीख व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. रितेश देशमुखच्या आगामी मराठी सिनेमात विवेक ओबेरॉय पहिल्यांदाच मराठमोळ्या अंदाजात दिसणार आहे. एवढंच नाही तर या सिनेमात दबंग खान सलमान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्तानं विवेक आणि सल्लूभाईचा एकाच सिनेमात एकत्र दिसू शकतात. सलमान आणि विवेक यांच्यामधील वाद तर जगजाहीर आहे. विवेकनं सलमानची अनेक वेळा माफी देखील मागण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता रितेशच्या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं हे दोघे कलावंत एकत्र काम करणार असल्याची चर्चा रंगते. जर का असं झालं तर हा चाहत्यांसाठी नक्कीच दुग्ध शर्करा योग असेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.